नमस्कार आणि सुप्रभात. मी रेणुका. या बुलेटिनमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. या सगळ्या बातम्या आपण बघणार आहोत, पण बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी आहे औरंगाबादमधून आलेली. संभाजीनगर नामांतराच्या वादात आता भारतीय जनता युवा मोर्चानं उडी घेतली आहे. रात्रीच लव औरंगाबाद बोर्डाच्या बरोबर समोर नमस्ते संभाजीनगरचे फ्लेक्स लावण्यात आलेत. सगळ्यात आधी शिवसेनेकडून सुपर संभाजीनगर असा बोर्ड लावण्यात आला होता. त्यात आता मनसेनं उडी घेत संभाजीनगर भुसे बोर्ड शहरात लावलेत. विशेष म्हणजे आज औरंगाबादमध्ये आदित्य ठाकरेंचा दौरा आहे आणि याच पार्श्वभूमीवर बॅनर वॉर चांगलंच पेटलेलं दिसतंय आणि हे एक नवीन फ्लेक्स लावले होते. बॅनर वॉर कसं चालू आहे यासंदर्भात आपण अधिक बोलणार आहोत. सिद्धार्थ गोदाम आमचे प्रतिनिधी आता आपल्यासोबत आहेत. सिद्धार्थ, निवडणुका जसजशा त्याचं वातावरण आता तयार होत चाललेलं दिसतंय, काय घडलं नेमकं रात्रीतून? रेणुका, संभाजीनगरचा विषय आता हॉट टॉपिक झालेला आहे, ही काय पहिली वेळ नाही. ज्या ज्या वेळेस निवडणुका येतात त्यावेळेस संभाजीनगरचा विषय वर येतो आणि हे सगळे राजकीय लोक आपापल्या पद्धतीने जसा फायदा होईल तशी भूमिका घेऊन या वादामध्ये उडी घेत असतात. सर्वप्रथम औरंगाबादमध्ये जे आहे सुपर संभाजीनगरचे फ्लेक्स शिवसेनेने लावले, त्यानंतर त्यामध्ये मनसेने उडी घेतली, त्यानंतर भाजपने त्यामध्ये उडी घेतली, एमआयएमने उडी घेतली आणि सर्वच नेते आपापल्या पद्धतीने संभाजीनगरला विरोध किंवा समर्थन दाखवून कसा फायदा लाटता येईल याबद्दलची पार्श्वभूमी तयार करतायत. कारण काही दिवसानंतर जे आहे औरंगाबादच्या महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत. आता यामध्ये भाजपच्या वतीनं पक्षाच्या वतीनं भूमिका मांडली होती, संभाजीनगरचा त्यांनी समर्थनही केलेलं आहे आधीपासून. मात्र आता भाजप युवा मोर्चाने यामध्ये उडी घेतलेली आहे आणि नमस्ते संभाजीनगर यांनी अशा पद्धतीचे फ्लेक्स लावलेले. कारण शिवसेनेने सुपर संभाजीनगर लावले होते, आता भाजप युवा मोर्चाने त्या ठिकाणी जे आहे नमस्ते संभाजीनगर लावलेले. विशेष म्हणजे वाद आणि यामध्ये संघर्ष होण्याची शक्यता यासाठी आहे की हे बोर्ड भाजप युवा मोर्चाने ज्या ज्या ठिकाणी फ्लेक्स लावलेले आहेत त्या ठिकाणी लव औरंगाबादचे त्याच्या पाठीमागं जे आहेत बोर्ड झाकले गेलेले आहेत किंवा सुपर संभाजीनगरचे बोर्ड झाकले गेलेले आहेत. निश्चितच आता शिवसेना आणि भाजपमध्ये यामुळे वादाची ठीण घेऊन संघर्ष होण्यात भडकण्याची शक्यता नाकारता येत नाही. कारण जे ज्या ठिकाणी शिवसेनेने बोर्ड लावलेले त्याच्या अगदी समोर जे आहेत नमस्ते संभाजीनगरचे लावले, त्यामुळं आता शिवसेना आणि भाजप या संभाजीनगर फ्लेक्सच्या याच्यावरून यांच्यामध्ये वाद पेटू शकतो. दुसरी महत्वाची गोष्ट अशी आहे की आज आदित्य ठाकरे औरंगाबाद शहरामध्ये आहेत, पालकमंत्री सुभाष देसाई शहरामध्ये आहेत. आदित्य ठाकरे यांच्या हस्ते अनेक विकास कामांची जी आहे उद्घाटन लोकार्पण केली जाणार आहेत. त्याला कुठेतरी आता लक्ष वेगळीकडे डायव्हर्ट करण्यासाठीच भाजप युवा मोर्चाची ही बोर्ड नमस्ते संभाजीनगर बोर्ड लावण्याची रणनीती असू शकते. आता निश्चितच या सर्व याच्यामध्ये औरंगाबादकर किंवा आता पोलीस काय भूमिका घेतात हे पाहणं फार महत्वाचं आहे. रेणुका, सर माहितीबद्दल आपण बघतोय की बॅनर वॉर सुरू झालाय औरंगाबादमध्ये. आज आदित्य ठाकरेंचा दौरा आहे आणि त्याच वेळेला औरंगाबाद समोर भाजप युमोनं हे नवीन फ्लेक्स लावले ज्याच्यावर नमस्ते संभाजीनगर असं लिहिण्यात आलंय. आणि यानंतर बातमी सगळ्याच देशवासियांसाठी दिलासादायक, कारण आज देशभरात लसीकरण मोहिमेचा शुभारंभ होतोय. राज्यभरात 285 लसीकरण केंद्रांवर ही तयारी पूर्ण झाली आहे. प्रत्येक केंद्रावर 100 अशा प्रकारे एकूण 28,500 आरोग्य कर्मचाऱ्यांना लसीकरणाचं नियोजन त्यासाठी करण्यात आलंय. ज्यांना लस दिली जाणार आहे त्यांना मेसेज पाठवून लसीकरणाची वेळ, ठिकाण आणि लसीच्या कंपनीच्या नावाची माहिती देण्यात आली आहे. एका लसीकरण केंद्रावर 5 जणांचं पथकही तैनात करण्यात आलंय. देशातल्या अन्य राज्यांप्रमाणेच राज्यात मुंबईतील कूपर हॉस्पिटल आणि जालना जिल्हा रुग्णालयातील लसीकरण सत्राची पंतप्रधान व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे माहिती घेतील. पंतप्रधानांच्या हस्ते सकाळी होणाऱ्या शुभारंभाच्या प्रसंगी राज्यातील 285 केंद्रांवर वेबकास्टची सोय देखील करण्यात आली आहे. तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते मुंबईतून राज्यव्यापी कोविड लसीकरणाचा शुभारंभ होईल. मुंबईत वांद्रे कुर्ला संकुल कोविड केंद्रामध्ये हा शुभारंभ होणार आहे. बघणार आहोत आपण महाराष्ट्रातल्या लसीकरण नेमकं कसं होणार आहे त्याच्याविषयीची काही माहिती. राज्यात 285 लसीकरण केंद्र आहेत. प्रत्येक केंद्रावर 100 जणांचं लसीकरण करता येऊ शकेल. त्यासाठी एकूण 28,500 आरोग्य कर्मचाऱ्यांना त्यात लसीकरण दिलं जाईल. केंद्रावर लसीकरणासाठी 5 जणांचं पथक तैनात आहे. कोविशिल्ड वॅक्सिनचे 9.63 लाख डोस तैनात तिथे सज्ज झालेले आहेत. कोवॅक्सिन लसीचे 20,000 डोस राज्यातील 6 ठिकाणी हे डोस उपलब्ध आहेत. 4 वैद्यकीय महाविद्यालय, 2 जिल्हा रुग्णालयांचा यात समावेश आहे. ही 4 वैद्यकीय महाविद्यालयं कोणती? तर मुंबई, औरंगाबाद, सोलापूर, नागपूर. 2 जिल्हा रुग्णालयं पुणे आणि अमरावती.
दररोज सकाळी 9 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत हे लसीकरण केलं जाणार आहे. आणि यानंतर आपण थेट जातो आमच्या प्रतिनिधींकडून अधिक माहिती घेण्यासाठी. स्वाती लोखंडे आता आपल्या सोबत आहेत, त्याचबरोबर आशिष दीक्षित आता आपल्या सोबत आहेत, प्रफुल्ल साळुंखे आणि चंद्रकांत फुंदे आता आपल्या सोबत आहेत. सुरुवात करूयात स्वातीपासून. स्वाती, आपण बघतोय की आजचा दिवस खऱ्या अर्थानं ऐतिहासिक ठरणार आहे, कारण लसीकरणाला आजपासून सुरुवात होतीये. मुंबईतली कशी आहे सज्जता? खरं तर आपण जर राज्यभरातच बघितलं तर एक उत्साहाचं वातावरण आहे, उत्सवाचं वातावरण आहे. उत्सव यासाठी आपण म्हणतोय कारण जे आपण गेल्या मागच्या म्हणजे मार्चपासून भोगलंय त्याला कुठेतरी दूर सरण्याची ही वेळ आली आहे. त्याच्यामुळे एक उत्साह बघायला मिळतोय. जसं अनेक ठिकाणी तर सेल्फी पॉईंट उभारले आहेत, तर जिथे मी आत्ता खरं तर भाईंदर परिसरामध्ये पंडित भीमसेन जोशी रुग्णालयात आहे, जिकडे मीरा भाईंदर इथल्या फ्रंटलाईन वर्करचं वॅक्सिनेशन होणार आहे, तिथे जर आपण बघितलं तर अगदी रांगोळी काढण्यात आलेली आहे आणि त्याचबरोबर प्रत्येक तयारी जी आहे ती जय्यत झालेली आहे. समोरच म्हणजे रांगोळीच्या बरोबर समोर मीरा भाईंदर महानगरपालिकेचं COVID-19 हे लसीकरण केंद्र असल्याचं बोर्ड लिहिले, कारण जे फ्रंटलाईन वर्कर्स आहेत त्यांना कुठे ना तरी त्रास होणे इथे आल्यानंतर. त्यानंतर आत्ता आपण बघतोय ती हॉस्पिटलमधली सगळी ही लगबग आहे, जिकडे टोकन दिलं जाणार आहे त्या टोकनची जुळवाजुळव करण्याचं सुरू काम आहे. आणि त्याचबरोबर एकूणच साईन बोर्ड्स असतील किंवा मग ही अशा पद्धतीनं जी वेटिंग रूम आहे म्हणजे लसीकरणाला आतमध्ये जाण्याआधी नंबर दिला त्यांच्यासाठीची ही आसन व्यवस्था आपण बघतोय. आणि त्याचबरोबर कर्मचाऱ्यांची लगबग बघायला मिळतो कारण त्यांना सगळ्या प्रकारची ट्रेनिंग मिळालेली आहे आणि आता ट्रेनिंगचा वापर प्रत्यक्षात ही वेळ आहे. आजपासून जर बघितलं आपण म्हणजे जर महाराष्ट्राचा आढावा घेतला तर 285 केंद्र असतील, मुंबईचा आढावा घेतला तर मुंबईमध्ये 9 केंद्रांवर 40 बूथ असतील आणि साधारणतः 4,000 मुंबईतल्या मुंबईकरांना वॅक्सिनेशन केलं जाणार आहे. कोवॅक्सिन साधारणतः दिली जाईल ती JJ हॉस्पिटलमध्ये आणि कोविशिल्ड दिली जाईल ती मुंबईतल्या इतर 9 हॉस्पिटलमध्ये. असे एकूण 10 सेंटर्स मुंबईत आहेत आणि महाराष्ट्रभरातल्या 285 केंद्र आहेत, त्यामुळे एकूणच आपल्या सगळ्या परीने ही तयारी बघायला मिळते. आणि जसं रेणुका तू उल्लेख केलास की पंतप्रधानानंतर म्हणजे साधारणतः 1:15 सुमारास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते BKC ला उद्घाटन होईल आणि मग खऱ्या अर्थाने मुंबईमध्ये या लसीकरणाला सुरुवात होणार आहे. आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे, अनेक फ्रंटलाईन वर्कर्सना आपला जीव गमवावा लागला होता पण त्यानंतर मात्र लसीकरणानंतरची जी कोविडबद्दलची भीती आहे ती हळूहळू कमी व्हायला सुरुवात होईल असं म्हणायला हरकत नाही आहे. आपण यानंतर आपण जाणार आहोत प्रफुल्ल साळुंखे, आमचे प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत. प्रफुल्ल, आपण बघतोय की जसं आता स्वाती मीरा भाईंदर मधली स्थिती सांगते, मुंबईमध्ये कशा रीतीनं या लसीकरणासाठीची सज्जता सध्या सुरू आहे? रेणुका, आपण जर पाहिलं तर आत्ता मी JJ रुग्णालयात आहे आणि कोविशिल्ड जी लस आहे ती वेगवेगळ्या रुग्णालयामध्ये ज्या पालिकेची रुग्णालय त्यामध्ये दिली जाते, पण कोवॅक्सिन जी आहे ती JJ रुग्णालयामध्ये या ठिकाणी देण्यात येणार आहे आणि JJ रुग्णालयात तयारी जी आहे ती आता सुरू आहे. इथला जो जनरल वॉर्ड OPD आहे त्या OPD च्या वर दुसऱ्या मजल्यावर ही संपूर्ण व्यवस्था या ठिकाणी केली जाणार आहे आणि साधारणतः मुंबईतले 9 केंद्रांपैकी 1 केंद्र जे आहे ते JJ रुग्णालयात आहे आणि येथे जे सर्व 10:30 वाजेच्या सुमारास या ठिकाणी लसीकरणाला सुरुवात होईल आणि साधारणतः जी लस आहे ती द्यायला सुरुवात होईल आणि अर्धा तास जो आहे तो या ठिकाणी सुरुवातीचा अर्धा तास निरीक्षणासाठी ठेवला जाणार आहे आणि त्यानंतर खऱ्या अर्थानं लसीकरणाला थोडा वेग येईल आणि एका दिवसाला साधारणतः 200 जणांना लस जी आहे ती देण्यात येईल. निश्चित असं प्रफुल्ल आता आपल्याला माहिती देतात. यानंतर आपण माहिती घेणार आहोत आशिष दीक्षित, आता आपल्या सोबत आहेत आमचे प्रतिनिधी. आशिष, JJ मधली परिस्थिती आपण बघितली, कुबर हॉस्पिटलमध्ये कशा रीतीनं यासाठीची तयारी आता पूर्ण झाली आहे? नक्कीच रेणुका, आपण सध्या उभे आहोत कुपर रुग्णालयात आणि आपण माझ्या पाठी पाहू शकता की एक मोठी स्क्रीन लागली आहे. इथे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी जे आहेत ते हेल्थकेअर वर्कर्स जे आहेत त्यांच्यासोबत संवाद साधणार आहे. 10:30 हे संवाद साधणार आहे आणि त्यानंतर लसीकरणाची सुरुवात होणार आहे. कुपर रुग्णालयात आज 500 जे रुग्ण आहेत त्यांना पहिल्यांदा लस देण्यात येणार आहे. आपल्यासोबत सध्या आहेत नोडल ऑफिसर आहेत संजय पांचाळजी. सर, काय सांगाल आज कशा प्रकारे तयारी सुरू आहे? आज सगळी आमची तयारी झालेली आहे. 5 टीम आम्ही बनवलेली आहे. प्रत्येक टीमाला आम्ही 100-100 लोकांना वॅक्सिनेशन देणार आहोत.
टोटल 500 लोकांना आज दिला जाणार. आपले ऑनरेबल प्राइम मिनिस्टर प्रधानमंत्री मोदी जेव्हा इनॉग्रेट करणार त्याच्यानंतर 10:30 आम्ही चालू करणार. सर व्हिडिओ कॉन्फरन्सिंग होणार आहे 10:30 पंतप्रधान स्वतः व्हिडिओ कॉन्फरन्सिंग करणार आहेत. कसा उत्साह आहे आपल्याकडून? आम्ही भरपूर एक्साइटेड आहोत आणि हे एक हिस्ट्री आहे. एवढा मोठा वॅक्सिनेशन ड्राईव्हमध्ये आम्ही पार्टिसिपेट करतोय, त्यातले आम्ही आमचा डिपार्टमेंट आणि आम्ही नोडल ऑफिसर आहोत, तर हा आमच्यासाठी एक मानाचा हे आहे. आम्ही खुश आहोत एकदम भरपूर अँड वी आर गिविंग मोर देन अवर 100% टू मेक इट सक्सेस. तर नक्कीच रेणुका, एक नवा इतिहास आज रचला जातोय आणि त्यासाठी जे मेडिकल स्टाफ आहे ते सुद्धा उत्साहित आपल्याला पाहायला मिळते. अगदी धन्यवाद आशिष. आपण बघतोय की कशा रीतीनं आता कूपर हॉस्पिटलमध्ये सध्या काम सुरू आहे आणि कशा रीतीनं सगळ्याचा आढावा घेतला जातो याची माहिती आता आपल्याला नोडल ऑफिसर संजय पांचाळ देत होते. आणि जसं सगळ्यांचे प्रतिनिधी म्हणतात की ऐतिहासिक क्षणाचे आपण देखील आता साक्षीदार होणार आहोत. कशा रीतीनं मुंबईत आणि मीरा भाईंदरमध्ये सज्जता आहे आपण बघितलं. आता जाऊयात पुण्यामध्ये. लसीकरणासाठी पुण्यात 8 केंद्र उभारण्यात आली आहेत. या प्रत्येक केंद्रावर 100 नोंदणीकृत लाभार्थ्यांना लस दिली जाईल. दरम्यान पुणे महानगरपालिकेकडे कोविड लसीचे 48,000 डोस उपलब्ध झालेत. यातले 10% वेस्टेज वगळल्यानंतर अंदाजे 22,000 लाभार्थ्यांना 2 डोस मिळणार आहेत. याची देखील तयारी आता पूर्ण झाली आहे. महापालिकेकरता कोविड लसीचे आतापर्यंत आपल्याकडे 48,000 डोसेस उपलब्ध झालेले असून याच्यामध्ये पुढच्या टप्प्यामध्ये सुद्धा जसे जसे या सगळे 4 टप्प्यामध्ये लसीकरण होईल त्याप्रमाणे ही सगळी लसीकरणाचा कार्यक्रम हा सुरू होईल. पुढच्या काळामध्ये लसीकरणाची केंद्रसुद्धा ही जे काही निकष आपल्याला दिले जातील, जे काही प्रोटोकॉल्स असतील त्याप्रमाणे ती वाढवण्यातसुद्धा येणार. आणि आता बघणार आहोत पुण्यातली लसीकरण केंद्र कोणकोणती आहेत. तर कैलासवासी जयाबाई नानासाहेब सुतार प्रसूतीगृह आहे कोथरूडमध्ये, कमला नेहरू रुग्णालय आहे मंगळवार पेठेत, तर ससून रुग्णालय पुणे स्टेशन, दिन्यानाथ मंगेशकर हॉस्पिटल, रुबी हॉल क्लिनिक जे संगमवाडीमधलं आणि ग्लोबल हॉस्पिटल हडपसर आणि भारती हॉस्पिटल धनकवडी ही आत्ताची महत्वाची केंद्र आहेत. आणि या संदर्भात अधिक माहिती घेणार आहोत चंद्रकांत कुंडे, आमचे प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत. चंद्रकांत, आजची सकाळ ऐतिहासिक म्हणायला हवी, ज्याचे सगळ्याचे आपण साक्षीदार होतोय. कोरोनाचं संक्रमण तेथपासून आतापर्यंतचा लसीकरणाचा पहिला दिवस. हो रेणुका, खरंच म्हणजे आपल्या सर्वांसाठी हे खरंच एक खूप मोठा दिवस आहे आजचा, की मोना पुणेकरांसाठी सर्वाधिक महत्त्वाचा अशासाठी. आपल्याला माहिती आहे राज्यातला पहिला रुग्ण हा पुण्यातच सापडला होता 9 मार्चला साधारण, तो दिवस ते आजचा दिवस बरोबर 11 महिने होऊन गेलेले आहेत. या 11 महिन्यात पुणेकरांनी खूप जग पाहिले, म्हणजे असं म्हणायला काहीच हरकत नाही. कारण सुरुवातीची नंतर कोरोनाची दहशत, नंतर कोरोनाचं लॉकडाऊन, नंतर संचारबंदी, नंतर मजुरांची झालेली हाल बेहाल, नंतर त्यांचं स्थलांतर, नंतर कोरोनाच्या 2 लाटे येऊन गेल्या पुण्यामध्ये. त्या काळात तब्बल तुला सांगतो 4,500 पुणेकरांना आपले प्राण गमवावे लागले कोरोनामुळं. पेशंटला बेड मिळत नव्हते, संचारबंदी, ह्या सगळ्या गोष्टी, मी लोकांच्या गेलेल्या नोकऱ्या, हे कोरोनाने अख्खं जग बदलून टाकलं पुणेकरांचं. आणि त्याच पुण्यामध्ये आज कोरोनाची लस बनते हे पुणेकरांसाठी निश्चितच एक अभिमानाची बाब आहे. आणि तीच लस आज पूर्ण देशभर दिली जाते, त्यामुळं आजचा दिवस पुणेकरांसाठी खूप महत्त्वाचा आहे. मी ज्या कोरोनाने अख्ख्या पुण्याला नाहीत अख्ख्या जगाला वेठीस धरलं, त्याच कोरोनावर पुणेमध्ये लस बनते ही पुणेकरांसाठी खूप मोठे अभिमान आहे. तांत्रिक बाबी आज दिवसभर सगळं लसीकरण होईल प्राथमिक स्वरूपात. स्वतः पंतप्रधान 10:30 व्हिडिओ कॉन्फरन्सवर ॲड्रेसिंग करतील. त्यानंतर पुण्यात 8 सेंटरमध्ये 100 कोरोना योद्ध्यांनाही लस दिली जाईल. नंतर 4 टप्प्यामध्ये पुढे लसीकरण प्राप्त दिलं जाईल. पण पहिल्या टप्प्यात साधारण लस दिल्यानंतर हे सगळ्या आरोग्य कर्मचाऱ्यांना डॉक्टरांना, पण तिथून पुढचं लसीकरण कसं होणार आहे हे अद्याप स्पष्ट नाही आहे. त्यामुळे तेही पुणेकरांना चिंता आहे की पुढचं लसीकरण नेमकं कसं होणार आहे रेणुका. कारण पहिल्या टप्प्यात केंद्र सरकार खर्च करते, पण पुढचे टप्पे काय, अजून पोलिसांनाही पहिल्या टप्प्याचं लसीकरण मिळणार नाही जे फ्रंट वॉरियर होते, नंतर बाकीचे तर खूप वेगळे आहे. त्यामुळे हे आज सुरुवात होते खूप चांगली गोष्ट आहे, पण पुढच्या लसीकरणाचा खर्च केंद्र उचलणार की राज्य उचलणार की पालिका, असे अनेक विषय आहेत, पण सुरुवात झाली ही खूप मोठी बाब आहे. जगात महत्वाचं म्हणजे जसं आता हा तर मुद्दा आहेच, पण आता अगदी सर्वसामान्य पुणेकर असेल किंवा कोणत्याही नागरिकाला हा प्रश्न आहे की रजिस्ट्रेशनची नेमकी प्रक्रिया काय आहे, याविषयी काही माहिती दिली जाते का?
रेणुका हे पहिल्या टप्प्यातील रजिस्ट्रेशन ऑलरेडी पार पडलेलं आहे, किंबहुना महिन्या दोन महिन्यापूर्वीच सगळी प्रक्रिया सुरू झाली होती. जे हेल्थ वर्कर आहेत, साधारण पुण्याचाच विचार करायचा झाला तर पुण्यामध्ये साधारण 1,10,000 लोकांचं ऑलरेडी रजिस्ट्रेशन झालेलं आहे. त्यातल्या 800 जणांना आज पहिल्या टप्प्यात लस दिली जातील, त्यानंतर 28 दिवसांनी दुसरा डोस दिला जाईल, त्यानंतर बाकीचं रजिस्ट्रेशन सगळे सामान्य वर्कर आहेत किंवा हे यांचं सगळं नाव नोंदणी हे कोविन आपलं ॲप आहे आपल्याला माहिती आहे, त्याच्यामार्फत ते सगळं नोंदणी होईल, त्यानंतर पुढची लस सुरू होईल. पण अर्थात त्याला टाईम आहे, ही प्रक्रिया आहे, त्याला वेळ लागेल कारण पहिल्याच टप्प्याचं अजून लसीकरण सुरू व्हायचं आहे. अगदी खरं. चंद्रकांत धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. आपण बघितलं की कशा रीतीनं प्रफुल्ल, त्याचबरोबर चंद्रकांत आपल्याला सांगत होते, आशिष दीक्षित आता आपल्याला सांगत होते सविस्तर माहिती या सगळ्या लसीकरणासंदर्भातली. पण अधिक माहिती घेणार आहोत स्वाती आता आपल्यासोबत आहे पुन्हा एकदा. स्वाती, जसं तू म्हणत होतीस की रांगोळ्या घालून म्हणजे खऱ्या अर्थानं आजचा दिवस ऐतिहासिक आहे, चांगला दिवस आहे असंच म्हणायला हवं, कारण आपल्या सगळ्यांनी एक मोठा काळ गेल्या 9 ते 10 महिन्यांपासून बघितलेला होता तो दिवस आणि आजचा दिवस. स्वाती, खरं तर या फ्रंटलाईन वर्कर्स जे आता लसीकरणामध्ये सामील आहेत, तर जो त्यांच्याकडे बोललो ते लक्षात येतं की आपल्या एखादं घरी शुभकार्य कसं असतं आणि जी एक लगबग असते किंवा एक आनंद असतो तो आनंद बघायला मिळतोय. आणि प्रत्येक सेंटरवर जी स्थिती आहे, ही मुंबईतली स्थिती आहे, ही मीरा भाईंदरमधली स्थिती आहे आणि राज्यातल्या कानाकोपऱ्यात हेच बघायला मिळतं. लसीकरणामध्ये जी व्यवस्था आहे त्याच्यामध्ये खूप महत्त्वाची गोष्ट आहे जी आपण लोकांना सांगतोय की ही काळजी घेणं गरजेचं आहे. की जसं आता या पंडित भीमसेन जोशी रुग्णालयामध्ये ही यादी दिलेली आहे की जर लसीकरणानंतर एखादा प्रतिकूल परिणाम जाणवला तर इथे डॉक्टरांची यादी आहे आणि अशीच डॉक्टरांची यादी महाराष्ट्रभरातल्या वेगवेगळ्या लसीकरण केंद्रांवर असणार आहे. आणि त्याचबरोबर जरा मी दाखवते रेणुका की जेव्हा आपण येतो कुठल्याही लसीकरण केंद्रावर तर प्रत्येक लसीकरण केंद्रावर असे मार्किंग्स आहेत, म्हणजे उगाच लोकांमध्ये गर्दी घाई गडबड होऊ नये म्हणून या अशा मार्किंगनुसार त्यांनी पाहत जायचं आहे. लसीकरण केंद्र आणि त्याच्यानंतर ऑब्झर्वेशन एरिया, म्हणजे जिथे लसीकरण केल्यानंतर साधारणतः 30 मिनिटं तुम्हाला थांबावं लागणार आहे, अर्धा तास तुम्हाला थांबावं लागणार आहे, कारण कोणता प्रतिकूल परिणाम उद्भवला तर लगेच त्याच्यावर उपचार करता यावं म्हणून. तर इथून जेव्हा तुम्ही आतमध्ये येता त्यानंतर तुम्हाला बघायला मिळतं की लसीकरण केंद्र आहे, प्रत्येक ठिकाणी तुम्हाला मार्किंग्स आहेत. जसं आता इथून राईट दाखवलेलं आहे आणि राईटला बरोबर आता आपल्याला इथे लसीकरणामध्ये जो सामील आहे तो स्टाफ बघायला मिळतो ज्यांची तयारी आणि लसीकरणाचा हा इथे एक बूथ आहे. जसं किंवा राज्यातल्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये 5-5 जणांची एक 5-5 बूथ असणार आहे, तसा इथे मीरा भाईंदरमध्ये हा एक बूथ बघायला मिळतोय. लसीकरण झालं की इथून बाहेर पडायचं आणि पुन्हा एक समोर ऑब्झर्वेशन एरिया ज्याला म्हटलं जात आहे तिथे ठेवलं जाणार आहे. समोरच आपण हा एरिया बघतोय की तिथे इमर्जन्सीसाठी 2 बेड ठेवण्यात आलेले आहेत. इमर्जन्सीसाठी बेड बरोबर तिथे मेडिसिन ठेवण्यात आलेले आहेत, ज्याला प्रीफिल्ड एक औषध असेल ज्याच्या ऑलरेडी सिरिंज भरून ठेवलेल्या असतील. तर हा आहे ऑब्झर्वेशन एरिया आणि ऑब्झर्वेशन एरियामधून जेव्हा तुम्ही इथे समोर येता तेव्हा तुम्हाला 2 बेड बघायला मिळतात, जेणेकरून जर पटकन कोणत्याही प्रकारचे इंजेक्शन द्यावं लागलं किंवा जर श्वास घ्यायला त्रास झाला तर त्याला पटकन उपचार करता यावे यासाठी 2 बेड म्हणजे प्रत्येक ठिकाणी हे बघायला मिळतं. त्याचबरोबर बाकी सगळ्या इतर सुविधा, म्हणजे व्हेंटिलेटरची सुविधा असेल किंवा मग बाकी इतर कोणती औषधं असतील, तर या सगळ्याची सुविधा इथे आपल्याला बघायला मिळते. एकूण सगळे सेंटर अशाच पद्धतीनं सज्ज आहेत. आता आपण इतकीच खरं तर प्रार्थना करू शकतो की लसीकरणामध्ये कुणालाही त्रास होऊ देऊ नको किंवा प्रतिकूल परिणाम त्यांना जाणवायला लागू नये, कारण तसं झालं तर कुठेतरी अडथळा निर्माण होऊ शकेल. पण आतापर्यंत तरी असं कोणत्याही प्रकारचे साईड इफेक्ट्स बघण्यात आले नाही आहेत फार मोठ्या प्रमाणावर असं म्हटलं जात आहे कोवॅक्सिन आणि त्याचबरोबर कोविशिल्डचे. त्यामुळे आता बघूया नेमकं जेव्हा लसीकरणाला सुरुवात होईल त्यानंतर आपण नक्कीच हा आढावा घेतो दिवसभर. अगदी स्वाती धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. आपण बघतोय की कशा रीतीने या रुग्णालयात देखील कशा रीतीने ही सगळी लसीकरणाची प्रक्रिया पार पडणार आहे, कुठले कुठले टप्पे असणार आहेत याविषयी आमच्या सगळ्या प्रतिनिधींकडून आपण माहिती घेत राहणार आहोत आज दिवसभर. पण राज्यात कोरोनाचे सर्वात कमी रुग्ण असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात आज लसीकरण होत आहे. जिल्ह्यात कोरोनाचे केवळ 130 रुग्ण आता बाकी आहेत आणि रिकव्हरी रेट राज्यात सर्वाधिक गडचिरोलीमध्येच आहे. याच संदर्भात अधिक माहिती दिली आहे आमचे प्रतिनिधी महेश तिवारी यांनी. सगळ्यांना प्रतीक्षा असलेल्या कोरोनाच्या लसीचं आजपासून लसीकरण होणार आहे. जेव्हा गेल्या वर्षी कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव सगळीकडे झाला तेव्हा गडचिरोली जिल्ह्यात परिस्थिती अशी होती की रुग्ण न आढळल्याने हा जिल्हा ग्रीन झोन जिल्ह्यामध्ये याचा समावेश होता. त्यानंतर रुग्ण आढळायला सुरुवात झाली. आज परिस्थिती अशी आहे की जिल्ह्यामध्ये केवळ 130 कोरोनाचे रुग्ण उरलेले आहेत.
राज्यात सर्वाधिक कमी रुग्ण 130 रुग्ण गडचिरोली जिल्ह्यामध्ये आहेत. रिकव्हरी रेट या जिल्ह्याचा महाराष्ट्रात सगळ्यात प्रथम क्रमांकावर आहे. मात्र या जिल्ह्यातल्या नागरिकांना लसीकरणाची प्रतीक्षा होती. 14 जानेवारीला या ठिकाणी लसी पोहोचलेल्या आहेत. 12,000 लसी या जिल्ह्यामध्ये आलेल्या आहेत आणि आज जे आहे पहिल्या टप्प्यात 400 लसींचं वितरण होणार आहे. गडचिरोली, अहेरी, आरमोरी, चामोर्शी या 4 तालुक्यांची यासाठी निवड करण्यात आलेली आहे. प्रत्येक 100 आरोग्य कर्मचाऱ्यांना या लसी दिल्या जाणार आहेत. सकाळी पंतप्रधानांचं संबोधन झाल्यानंतर गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालय परिसरात असलेल्या नर्सिंग कॉलेजमध्ये या लसीकरणाला सुरुवात होणार आहे. सकाळी 9 ते संध्याकाळी 5 या लसी दिल्या जाणार आहेत पहिल्या टप्प्यात. त्यामुळे जिल्ह्यातल्या नागरिकांना जी प्रतीक्षा होती ती आता प्रतीक्षा संपलेली आहे. आणि गडचिरोलीनंतर पुढची बातमी आपण बघणार आहोत. देशभरात आज कोरोनाबद्दलच्या कोरोनाची लसीकरणाला सुरुवात होती, प्रतिबंधक लसीला. आणि कोल्हापूर जिल्ह्यातही लसीकरणाची तयारी पूर्ण झाली आहे. या निमित्तानं कोविड योद्ध्यांना सलाम म्हणून एक अनोखा उपक्रम तिथे राबवला जातोय. या ठिकाणी रांगोळी साकारण्यात आली आहे, ज्यात 100 किलो जाडं मीठ आणि 10 किलो रांगोळीचे रंग वापरून ही रांगोळी अशा रीतीनं तिथे करण्यात आली आहे. कोल्हापुरातली ही दृश्य आपण बघतोय. आणि सगळ्या बातम्यांचा सविस्तर आढावा आपण येणाऱ्या बुलेटिनमध्ये देखील घेत राहणार आहोत. यापुढे आपण स्पीड न्यूज बुलेटिनमध्ये भेटणार आहोत. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.